आणि आता ही टेन्शनची वेळ आलेली आहे. जजेस सुद्धा चर्चा करतायत की कोण राहणार कोण जाणार. सगळ्यांनाच थोडंसं टेन्शन आलंय. मला वाटतं थोडासा मला वेळ मिळालाय, तो वेळ मी थोडासा कारणी लावतो आणि तुमची सगळ्यांची परमिशन असेल तर थोडंसं काहीतरी गंमत करून टाकतो. थोडासा मला किस्सा इथं आठवलाय की डॉक्टर म्हणून काम करत असताना फार गमतीदार पेशंट पाहायला मिळतात. आणि खरं सांगितलं तर वैद्यकशास्त्रात वात पित्त कफ अशा तीन प्रकारचे प्रकृती असतात, त्यानुसार माणसं रिॲक्ट होतात. एक कफ प्रकृतीचा नवरा आणि वात प्रकृतीची बायको माझ्याकडे आली होती. बरं, ती बाई वात प्रकृतीची बडबड 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 आल्यापासून तिचं चालू आहे. ग डोकं गेलंय ग, माझं आता दुखलंय ग, मी तर मरतेच ग बाई, आता गेलेच ग बाई. म्हटलं या 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 मरताय कशाचं, म्हटलं मी कशाला आहे तुम्हाला, मी तुम्हाला वाचवायलाच येत. वाचवताय कशाचं, सगळे डॉक्टर मारायलाच बसलेले असतात. म्हटलं असं काही नाही आजी, मी तुम्हाला आजी कशाला म्हणतोय, मी काय आजीसारखी आहे का तुमच्या. बरं सॉरी म्हटलं, मावशी मावशी आहे का मी. बरं म्हणलं तुम्हाला काकू म्हणतो, काय म्हणायचं ते म्हणतो, पण बसा इथं जरा शांतपणे बसा. नवरा ढिम्म काही बोलत नव्हता, ही माझी नाहीच असंच तो आविर्भावात आलेला होता. आणि तो बसला असं शांतपणे हिचापासून. अगं आई ग गेले ग, डोकं फार उठलं ग, आता डोकं जायचंच. म्हटलं इथं जरा झोपता का, झोपायचं कसं, तर डायरेक्ट जायचंच ओव्हर. आता आता कसलं मग ते काय असतं, आपण नाडी बघेपर्यंत सगळं आपल्याला घरातलं सांगतात. मला सांगते डॉक्टर असली सासू माझी, आयुष्यभर सासूने चिडलं बघा मला, आताही चिडतो बघा, असला धोंडा बांधला गेल्यात माझ्या, आता काय सांगायचं तुम्हाला. तो धोंडा गप्प असाच, ही माझी नाहीच, त्यात पहिल्यापासून एकच होतं, ही माझी नाहीच. एवढं सगळं झाल्यानंतर तिची बडबड ऐकून माझं डोकं दुखायला लागलं. मी एक आयडिया करूयात म्हटलं, मी तिच्या तोंडात थर्मामीटर ठेवला. म्हटलं आजी आजी काय म्हणते. बरं मावशी एक काम करा, तोंड उघडा आणि आता तुमचा ताप बघूयात. आ करा हे तोंडात ठेवायचं. म्हटलं हलू नका, 200 रुपये पडले तर पैसे फुकट जातील. अगं बाई शांत बसायचं. म्हटलं एवढा वेळ जो नवरा शांत होता, त्याने एकाच शब्दात फक्त विचारलं, डॉक्टर ते औषध राहू द्या, हे कुठं मिळतं तेवढं लिहून द्या. सकाळ दुपार संध्याकाळ कवा ठेवायचं ते माझं मी बघतो, डोसेस माझं मीच करून घेतो. तर आता पाहूयात कोण जात आहे कोण राहत आहे आणि कोण आहे स्मिथ अँड जोन्स तडका मारके परफॉर्मर जोडी. तर मी आपल्या दोनही जजेसना विनंती करतो, स्वप्नील सर निर्मितीताई प्लीज आपणच मंचावरती या आणि आजचा निकाल जाहीर करा. आजच्या एपिसोडची स्मिथ अँड जोन्स तडका मारके परफॉर्मर ऑफ द डे जोडी आहे. कोण आहे? वैनी आणि भाऊजी.